सावनेर ते आंबडी फाटा रोडवर मोठमोठे जीव घेणे खड्डे पडलेले आहेत याकडे अधिकारी कधी लक्ष देणार नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथून जाणाऱ्या सिमेंट रोडचे काम सावनेर ते आंबडी फाट्यापर्यंत झालेले आहे कोथुर्णा आणि सावळी या दोन्ही गावांमध्ये रोडचे काम अर्धवट सोडले असून येथे मोठमोठे जीव घेणे खड्डे पडलेले आहेत मोटरसायकल काढण्याकरिता मोठी कसरत करावी लागत असून या खड्ड्यांमध्ये जीव कधी जाईल ते सांगता येत नाही सिमेंट रोडवरती मोठमोठ्या जीवघेण्या भेगा पण पडलेल्या असून जीव मुठीत घेऊन मोटरसायकल स्वार व फोर व्हीलर चालवावी लागत आहे रोडवर अपघात पण झालेले असून एवढेच नाही तर पेंच नदीवरील पुलाचे बांधकाम करून रुंदीकरण करणे आवश्यक असून या पुलावरती पण खड्डे पडलेले आहेत आंबडी फाटा येथे जीव घेणे खड्डे पडले असून सावनेर ते आंबडी फाटापर्यंत बेचाळीस किलोमीटर अंतर असून याकडे हायवेचे अधिकारी आणि इम्फा कंपनीच्या ठेकेदारांचे दुर्लक्ष होत आहे हे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी जीवाशी खेळले जात आहे असं स्थानिक स्तरावरून बोललं जात आहे या रोडवर किती जीव गेल्यानंतर हे खड्डे बुजवले जातील अधिकारी आणि इन्फा कंपनीचे ठेकेदार यांच्यावरती ताबडतोब कार्यवाही करण्याची मागणी जनतेने केली असून आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे प्रतिनिधी सतीश साकोरेसोबत पुढाकार समाचार पार्श्वनी नागपूर